नमस्कार सोनल। नमस्कार। बघा सोनल के दोन्ही कुण गाल फुग्या वाले पाय इकून भी झालेली आहे आणि इकून झाली बड़ा दुखता बेटा तिच्यासाठी काल व्हिडिओ नाही आला। काल सोनल खूप दिवसभर रडली आणि शाळेत सुद्धा गेली, शाळेतून घरी येऊन गेली। आता आम्हाले डॉक्टर म्हणे की बुवा लहान लेकरापासून दूर करा, पण आता रुद्र आहे पा, रुद्र सुद्धा आला। रुद्र नमस्कार। हाय, हे पा संदेश हा नमस्कार करतो तुम्हाला। आणि मित्र आहे बरं, रुद्राचे मित्र आहे खेळायले। लहान लहान लेकर नाही आवडत रुद्रले, मोठ्यालेच मुलं पाहिजे खेळायले, असं काही आहे। आणि काल दवाखान्यात आणलं तिने, तर डॉक्टर म्हणे की जे कमजोर असतं की तिच्यावर ती जसं लवकर अटॅक, तर आमच्या घरी नाही आता देऊ नको बरं, देऊ नका नाही। तर असं काय आहे, तर रात्री रातभर म्हणजे परवा दिवशी रात्री झोपली नाही ती, तर मग दिवसभर बी आणि सकाळी सकाळी दवाखान्यात तसा उघडा नसता, तर मग दुपारी 12 पप्पा दवाखात नेलं। आणि आता थोडं इकुमी पट्टी लावलेली आहे आणि इकुमी पट्टी लावलेली, तर असं काही आहे म्हणून काल व्हिडिओ नाही आला तुमच्यापर्यंत। त्याला तिकडे घेऊन जा बरं जरा, आणि तुमचं चिंगम मी किती छिकून देतो खाऊ नका। रुद्र चिंगम मागायला खायले, तर त्यांनाही मला देऊ नका म्हणलं चिंगम। तर असं काही झालेलं आहे आणि नुसतं रडती काय करसा, दर दर सगळं सहन करत नाही ही, त्या रुद्रची कमाल की तो इतका सहन करतो म्हणून। काय माझ्या कण दुखते सांग का, तो सोम का मी माझ्या कण दुखत जा, सोमच्या सुद्धा येऊन गेल्या, नैतिकच्या सुद्धा येऊन गेल्या, त्याच्या मम्मीच्या सुद्धा येऊन गेल्या, आणि आमच्या घरामध्ये आईच्या सुद्धा दोन्ही गाडा गालफुग्या आल त्या। आता हिचा नंबर आहे, आता काय सांग अजून कोणाचा नंबर लागतो। तर डॉक्टर म्हणे 4-5 दिवस काही बसणार नाही म्हणे, तर असं काही हे काल बघा त्याने, तर चटणी करायली सानू, त्याच्यानंतर तुम्हाला जरा भुजा भाज्याचा आवाज येत असणार आहे, तुरीची दाणी चटणी। तर याच्याकरता काल व्हिडिओ नाही आला तुमच्याकडे, मी काल व्हिडिओ करत होते पण मग इन मला सुचूच दिलं नाही, निस्तर रडत राहत जाय आणि मला जाऊ दे आता, आजच्या दिवस काय करू नये उद्या करू म्हणून आज व्हिडिओ तुमच्यापाशी लवकर आला। तर मला तर तुम्हाला दाखवू द्या काय आता प्रॉब्लेम कालचं, आणि ही गालफुगी म्हणता भलत्याने येऊ नये म्हणता, कारण की हे सगळे आतडे असतात, हे आधी गळ्यातसुद्धा तिला खातासुद्धा येत नाही आहे। तर आता आज 3रा दिवस आहे, अजून 4-5 दिवस आहे ते बसायला लागतं टाइम, म्हणजे पहिली इकून आलेली होती, इकून आली बरं पहिली इकून आलती आणि आज इकून सुजलेल्या काल, तर मग आज इकून पट्टी लावली, मग ती एकच पट्टी लावली होती, 2 दिवस झाले तिकडे पट्टी लावायची, आज इकून लावलेली ते काय करसा आता आपण तरी। असं काय आहे सोनलचं, आणि हा एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, आता 15 दिवस झाले तिच्या बहिणीनं कोणता झॉम्बी पिक्चर पाहायला का तर कोणचा झॉम्बी पिक्चर पाहायला तिनं, तिच्या बहीण ना, तर तिनं सुद्धा पाहिला, त्याच्यासाठी सुद्धा रातभर रडली ती, म्हणती माझी उभे तो माझी उभे तो। तर बघा तुम्ही गळ्यात रुद्राक्ष घालून घेतली बाईनं, एवढी भीती ना बाई सोनी तुम्हाला काय सांगा, खूपच भीती। आयुष्ण पाहिला, आयुष्ण सुद्धा पिक्चर पाहिला, तो नाही घाबरला, नाही इतकी घाबरती काऊन, एवढी घाबरती बेटा तू काऊन घाबरती, सोडली एकदा झोपते हो, आणि बात त्याच्या मम्मीपाशी झोपत नाही, आजीपाशी झोपतो आमच्या सोबत, म्हणजे आमच्या घरामध्ये त्याच्या मम्मीपाशी नाही झोपत तो, आमच्यापाशी झोपतो, आणि ही त्याच्या पप्पाला सोडत नाही, काय करसा म्हणते बाजू घाबरतो काऊन एवढी झाली काय सांगेल। आणि तुम्ही कमेंटा करायला लागल्या त्या मराठीतून करा, अजूनही तर सांगते कमेंटा मराठीमध्ये करा, आणि तुमच्या कमेंटा खूप चांगल्या आहे, मी सगळ्याच्या वाचते, तर असंच प्रतिसाद द्या आम्हाले। आणि मला माहिती तुम्हाला आमच्या सगळ्याचे व्हिडिओ खूप आवडता, तर आता लवकरच तुम्हाला थोडे थोडे व्हिडिओ येणार झाले लग्नाचे, काय करायचं काय कसं नाही, तर त्याची सुद्धा तयारी चालू आहे आमची की तुम्हाला सगळ्यांना दाखवू द्या काय व्हायलं लग्नाचं काय नाही। तर आणि हां, आपल्या रोहिणीचे व्हिडिओ कसे वाटले तुम्हाला, मस्त वाटायला की मस्त करायला ती, आणि माझं म्हणणं आहे की तू अशीच कर, फक्त थोडं हळूहळू बोल, कारण की ती बी तर माझ्यासारखीच करते, घाईच करते बोलायची, तर चांगले करायला ती। आणि मला खूप जणांचे कमेंट आले की ताई तुमचं गाव कोणचं, ताई तुमचं गाव कोणचं, तर आमचं इच्छापूर निमखेडी गाव आहे, मुक्ताई नगरपाशी,
तर खूप जण म्हणतात तुमचं गाव कोणचं, तालुका मुक्तानगर तर आमचा जिल्हा जळगाव आहे. तर इच्छापूर म्हणलं तुम्ही, दुसरी इच्छापूर नका दादा, एमपी मध्ये इच्छापूर, इच्छापूर देवीचं ते इच्छापूर नाहीये मुक्तान, हा ते इच्छा. तर आमचं मुक्तानगर पशी गावी इच्छापूर निमखेडे म्हणजे बरोबर आमचं गाव ओळखू येतं, म्हणजे पहिले निमखेडे लागतं मग इच्छापूर लागतं, म्हणून आमची इच्छापूर निमखेडे म्हणतो असं काय आहे की सर. तर खूप जण आम्हाला विचारताय, त्याच्यावर तुम्ही एक मोठा व्हिडिओ सुद्धा करेल की आमचं गाव कोणचं आहे म्हणून. तर अजून सांगते, इच्छापूर निमखेडे आमचं गाव आहे मुक्तानगर पशी, आणि इकडून खुरा आहे मला त्यांचं गाव आहे असं काही आहे. आणि मुक्तानगरचे म्हणतात, हा पा कशी बसेले आज थोडी बसेले गोळ्या अशी चालू म्हणून, आणि पाय शाळेत जायसाठी येले. हाय ऋतिका, हाय. आणि यांची एक सोबतीन गावाला जायले म्हणून जरा त्यांचा मूड ऑफ आहे, कारण की एक घरी आली तर दुसरी एकटीच राहती म्हणून. तर असं काही व्हायले. तर आता तिला जाणे शाळेमध्ये, जाते शाळेमध्ये आज. बर चला मग इले मी डब्बा करून देते, कारण की पोळी आणि चटणी न्यायची म्हणते शाळेमध्ये. आता तुरी जायचं कपड्याचं बरं, आणि यांना कपडे सुद्धा भेटणार आहे म्हणते शाळेमध्ये अजून एकदा. तर ती म्हणते तुम्हाला नक्की दाखवी मी आता या वर्षी कशी देता काय सांगा, मागच्या वर्षी कपडे पाहिले तुम्ही कसे देल ते झोले बाबा देल ते, आता या वर्षी कसे देता काय सांगा कपडे. आता मस्त निघाले, आता मस्त निघाले म्हणते कपडे, पट्टा तर आता तर पाहू आता. आणि आमच्याकडे खूपच थंडी पडायला लागली, थंडीगार हवा बी आहे. आणि आता मी याच्यावर जसं पुढे टाकणार व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्ही 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे कशी धारी पडेल ते आमच्याकडं. म्हणजे सकाळी एवढी धारी पडते, दुपारी एवढी थंडी वाजते तुम्हाला काय सांगा. आणि कापूस सुद्धा खूपच खराब झाला आमचा, तर बाजूला टाकणार लागले सकाळी काय कम धारी पडेल असती बाई. तर येणारे कपाशीवर सुद्धा रोग पडायला लागलेला आहे, तुरीवर सुद्धा रोग पडायला लागला, आणि आळ्या सुद्धा खूपच पडल्या तुरीवरती. पण आता काय करसा, शिपणं चालूच आहे आमच्या आडी बी, एक माणूस शिपातच राहतं. पण आता कधी म्हणतात देवान दिलं तेवढंच खाणं पडतं अशी गोष्ट आहे. तर चला मग आता व्हिडिओ काही जास्त मोठा करत नाही मी, कारण की आता सोनाला सुद्धा शाळेत जाणे, आता वाजले 10:30 आणि ती जाणार अजून 1 घंट्यानं. तर त्याला डब्बा देणं पडेल 11:30 जाते ती, ती बी तिची बहीण बी 11:30 जाते. तर मला चला दर्शक डब्बा देते, दोघी बहीण डब्बा घेऊन जातील शाळेमध्ये. शाळेत खिचडी भेटती पण खात नाही, काऊन नाही खात शाळेत खिचडी, तिखट खातात, तिखट पण खिचडी असते म्हणता खात नाही काही नाही. तर मी म्हणलं चला यांना डब्बा देऊ म्हणते. तू डब्बा किती शाळेत ती डबा घेतली, ही डबा शाळेत मला दिवस चांगला जाते म्हणते. काय कर असं काय आहे काय रे बापर गे बाई नमुने. चला मग आता व्हिडिओ काही जास्त मोठा करते, व्हिडिओ एवढाच करते मी, कारण की उशीर व्हायला पुरे शाळेत जायले बी, आणि रुद्र जायले बाहेर. आणि आज रुद्रनं सुद्धा आंघोळ केली नाही, कारण की खूपच थंडी पडली आमच्या इकडं. तर त्याच्याकरता मी तिथं आंघोळ धुतलं नाही, कारण की वातावरण बी जरा काहीच वाटायला नाही, बिमार बिमार सारखं. आणि त्याला नेहमीच सर्दी खोकला चालूच असतो. चला मग तर नमस्कार सगळ्याला. तर पाहू शकता तुम्ही कोणाला काय दिसणार रे बघा, असं काही वातावरण आमच्या इकडलं. नेला हे तुम्ही म्हणता ना हे काय, हे पांढरं पांढरं काय दिसायला लागलं. तर हे पांढरं पांढरं धारी आहे, हे पा तिकडे तुम्हाला घर सुद्धा दिसत नसणार आहे एवढी धारी पडलेली आमच्या इकडं, इकडे सुद्धा दिसत नसणार आहे पा, पुरी धारी पडेल आहे पा. आता तुम्ही सांगा अशी धारी पडी शेतकऱ्याने काय करा, असं काय आहे चौकट धारी पडेल. आणि आता वाजलेले 8 म्हणजे अजून सुद्धा धारी गेलेली नाही आहे. तर म्हणलं चला तुम्हाला दाखवते थोडीशी धारी, आणि हे पाणी पडलं म्हणून झालेले आहे, पहिले काही धारी पडत नव्हती, पाणी पडलं आणि चक्कर पडला पूर धारी पडली. आणि ह्या धारीनं चिकटावा पण येतो, तुरीवर चिकटावा पडतो, कपसावर चिकटावा पडतो, चिकट बोंड होऊन जातं. तर असं काय आहे बघा, तर वर आलं तर काही दिसायला सुद्धा नाही, पुरी आंध्रा आंध्रा धुके धुके वाटायला लागले की असं वाटतं धुकं यायचं बघा. आणि थंडीसुद्धा कमी आहे, थंडी नाही जास्त एवढ्याच, पण ही धारी पडली म्हणून थंडी कमी पडलेली. ही जातीन तरी 11-12 आणि आता बाया 12 जातीने 8:30. आणि ही धारी अशी करते बघा, मजूर लोकांचा फायदा आहे, कारण की कापूस वाला भरतो ना, थंडावा पडतो आहे ना बा. खूपच धारी पडलेली आहे बघा, असं वाटतं की बारीक बारीक फवारी चालली पाणी असं वाटतं, पण ती पाणी नाही आहे, धारी म्हणता येईल. पुरं अंधक अंधक दिसायला आलेलं आहे.
तुम्हाला मागचा कॅमेरा करून दाखवते मी बघा बस चल सूर्य पास सूर्य भी कस दिसायला लागलाय पूरी भारी पडेल चौकून आहे बघा असं काय आहे त्याच्यावर तुम्ही थोडं शेअर करू द्या पा खेड्यापाड्यात कशी धारी पडते शहरात तुम्हाला दिसून येणार नाही सहसा पण खेड्यामध्ये लगेच ओळख येते बघा आणि वारा शिवरा आल्याने काय करा आता अशी धारी पडल्यावरती आणि पा बिचारा बसेले चिड्यावी असं काही वातावरण आहे आमच्या इकडं सगळ्याची तयारी चालू आहे वारात जायची बघू शकता तुम्ही सकाळ सकाळचं वातावरण आहे सगळ्या लढाया चालू आहे चिडा चिडायच्या आणि असं वातावरण आहे काय करसान पा तुम्ही आता तिकडे लाईट तर लाईट सुद्धा दिसणार नाही तुम्हाला इतकं अंधार इतकी झाके येईल असं हे वहिले धारी पडेल तर आता पाहता कळू का ती धारी तर चला मग